गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुत्रा या प्राण्याचे चित्र काढणार आहोत। तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघा। तर बघा, सर्वात प्रथम आपण कुत्र्याचं डोक्याचा भाग काढून घेऊया। या प्रकारे आपल्याला कुत्र्याचा डोक्याचा भाग काढायचा आहे आणि त्यानंतर त्याला कानाचा आकार असा घ्यायचा आहे। ठीक आहे, आता एक कान झालेला आहे, आता दुसरा कान आपण असा काढूया। ठीक आहे, तर त्यानंतर आपण त्याचा तोंडाचा भाग आपण काढूया। तर आता हे चेहरा काढून घेऊ। चेहरा काढल्यानंतर आपण त्याच्या समोरचा भाग आपल्याला काढायचा असा, हे नाक काढायचं त्याचं, नाकाच्या नंतर हे दोन त्याचे खालचा जो तोंडाचा भाग। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला त्याचे डोळे काढून घ्यायचे आहेत। तर डोळ्यासाठी असा आपल्याला त्याचे डोळे झाले। तर आता आपण त्याचा तोंडाचा भाग काढून घेऊया। आणि खाली पायाचा आकार तो इथेचे पाय आपल्याला अशी काढून घ्यायची। नख एक पाय झालेला आहे, आता दुसरा पाय आपल्याला असा काढायचा आहे। इथे जे पंजे काढायचे, ठीक आहे, आता आपण त्याच्या पोटाचा भाग काढूया। वरचा पाठीचा भाग त्यानंतर आपण इथे त्याचे पायाचा आकार घेणार। हे शेपूट त्यानंतर पाठीमागचे जे पाय आहेत ते आपल्याला काढायचे। एक पाय झालेला आहे, आता दुसरा पाय आपल्याला असा काढायचा आहे। ठीक आहे, तर हा झाला आपला कुत्रा तयार झालेला आहे। त्या खाली तुम्ही गवत काढू शकता किंवा त्याच्यासमोर बॉलसुद्धा काढू शकता। तर आता आपण याला रंगकाम करूया। आता रंगकाम करताना सर्वात प्रथम आपण डोक्यापासून त्याच्या शेडिंग देऊ, आधी ऑरेंज कलरची थोडी थोडी आणि नंतर ब्राऊन कलर आणि नंतर ब्लॅक कलर, आपल्याला अशा तिन्ही रंगाचा वापर करायचा आहे। हे पहिले मी शेडिंग देत आहो, नंतर आपल्याला केसासारखा भाग तयार करायचा आहे। ठीक आहे, आता ब्राऊन कलरनं मी परत शेडिंग देईन। त्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला हा ब्राऊन रंग द्यायचा आहे। ठीक आहे, आणि नंतर आपल्याला हे असं केसासारखा त्याला त्याच्या पूर्ण शरीरावर आपल्याला काढायचं। तर मी ब्लॅक कलर घेतो, इथे ब्लॅक रंगाने मी त्याच्या अंगावर जी केसाची शेडिंग आहे ती
त्यानंतर आता आपला हे कुत्र्याचा चेहरा झालेला आहे, असं तुम्हाला केसाचा भी त्याला आकार द्यायचा आहे. त्यानंतर आता आपण शरीराला रंग देणार आहोत. पूर्ण शरीराला असा आपल्याला कलर करायचा आहे. हे ऑरेंज कलर दिलेला आहे, आता मी इथे थोडासा ब्राऊन कलर देतो आहे. तर पूर्ण शेड आपल्याला थोडा थोडा मिक्स करून द्यायचा आहे, जसा मी ऑरेंज दिलेला आहे. आपल्याला त्याला केसासारखं आपल्याला आपल्या त्याच्या शरीरावर असे काढायचे आहेत, की जेणेकरून हे ब्राऊन आणि ब्लॅकनेसमध्ये आपल्याला करून घ्यायचे आहे. पूर्ण शरीरावर आपल्याला आता आपल्याला ब्लॅकने त्याला परत केसाचा शेड करायचे. जसं मी आधी ब्राऊननं केलेलं आहे, पूर्ण शरीराला आपल्याला शेड द्यायचा आहे. शेपूट पण आपल्याला केसासारखी पूर्ण शरीराला तुम्ही केलं तरी चालेल. हे पूर्ण शरीराला आपल्याला केसाचं आपल्याला शेड करायचं आहे. मी पूर्ण शरीराला ब्राऊन आणि ब्लॅकनं केलेले आहे. तुम्हाला पण असं शेड द्यायचं आहे. इथेचे नख आपल्याला इथं करून घ्यायचे आहे. ठीक आहे, अजून खाली तुम्ही ते गवताचा बॅकग्राऊंड घेऊ शकता. असा डार्क ग्रीन सुद्धा आपल्याला गवत ठीक आहे. तर असं आज आपला कुत्रा हा प्राणी झालेला आहे, आणि व्यवस्थित तुम्ही काढून त्याला रंग द्यायचा आहे. ठीक आहे, ओके.